नमस्कार, मी दिलीप शापा मोहन, इंडिया न्यूज 21 प्रतिनिधी, तिवसा तालुका। आज तिवसा शहरामध्ये डाव्या पक्षांच्या लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे। भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ कॉम्रेड शेरसिंग राजपूत यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे। शेरसिंग राजपूत हे कॉम्रेड सुदाम देशमुख यांच्या चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत। त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कॉम्रेड भाई बंगळे, कॉम्रेड रामचंद्र घंगारे यांच्यासोबत गोरगरीब जनतेची चळवळ त्यांनी केली। गोरगरीब कष्टकरी माणसाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले। त्यांनी रोजगार हमीच्या साठी लढा केला, त्यांनी लोकांच्या घरकुलासाठी लढा केला, त्यांनी रेशनसाठी लढा केला। त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये आणि त्यांच्या चाहत्यामध्ये प्रचंड नैराश्य पसरलेलं आहे आणि ते नैराश्य पसरल्यानंतर त्यांना आज त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून जी निघाली त्यांना लाल सलाम देण्यात आला। त्यांच्याबद्दलचा वृत्तांत आपण बघूया। सिंग राजपूत यांचं काल दुःखद निधन झालं। कॉम्रेड शेरसिंग राजपूत हे खंदे लाल बावट्याचे कार्यकर्ते होते। त्यांच्या कालखंडात गावातला जो कष्टकरी समुदाय आहे, श्रमजीवी माणूस आहे, याच्या प्रश्नाला घेऊन अनेक स्वरूपाचे लढे लढणारा हा माणूस होता। या लढ्यात वनजमिनीवरती गोरगरिबांना जमीन मिळाली पाहिजे याची लढाई आहेत। रोजगार हमीचा कायदा करून त्यावर गोरगरिबांना कामा त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। गोरगरिबांना स्वस्त धान्याच्या दुकानामधून अन्न मिळालं पाहिजे। अशा स्वरूपाचे जीवन आवश्यक लढे लढणारा हा माणूस सुदाम देशमुखाच्यासोबत, कॉम्रेड घंगारेंच्यासोबत, कॉम्रेड भाई मंगरेंच्यासोबत लाल झेंडा घेऊन या परिसरामध्ये सातत्यानं काम करत होता। लाल झेंड्यात आल्यापासनं तर शेवटपर्यंत लाल झेंड्याशिवाय त्यांनी दुसरीकडे कुठेही फिरकून पाहिलं नाहीत। लाल झेंड्यावरती इमान होतं, प्रामाणिकपणे लाल झेंड्याची सेवा केली आहे। संबंध त्यांच्या या कार्यातनं तरुण पिढीसमोर एक आदर्श आहेत। तरुण पिढींनी त्यांचा आदर्श घेऊन कष्टकऱ्यांचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी, संघर्षात पुढे राहण्यासाठी सातत्यानं त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असं हे व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या जाण्यानं 87 वर्षाचं हे व्यक्तिमत्व काबाड कष्ट करत असताना, स्वतःसाठी जीवन जगण्याचा लढाई लढत असताना, गोरगरिबांच्या हक्काची लढाई मात्र तितक्याच ताकदीनं लढत होता। मग पाण्याचा, गोरगरिबांसाठी पाण्याची विहीर खुली करण्याचा प्रश्न असेल, दारूबंदीच्या आंदोलनाचा प्रश्न असेल, या साऱ्यासाठी तळमळीने लढणारा माणूस मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेला आहे। मी त्यांना अनेक दिवसापासून पाहतो आहे, त्यांची तळमळ पाहतो आहे, त्यांची जिद्द पाहतो आहे, त्यांची गरिबाबद्दलची आस्था पाहतो आहे। या आस्थेनं मात्र गरिबाचं जीवन बदलून जाईल अशी अपेक्षा होती। म्हणजे सरकार सत्तेवरती आलं ते कुठल्या का स्वरूपाचं असो, त्या संबंध सत्तेत गरिबांचे मात्र हाल होत चाललेले आहे, गरिबावरती अन्याय होते आहेत आणि म्हणून त्यांचं लढाई, त्यांचं कार्य पुढे घेऊन जाण्याची खरी गरज आहे आणि हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे। यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतःला तयार करावं अशी या श्रद्धांजलीपर माझ्या न्यूज 21 संपादक। आज दिवसामध्ये कॉम्रेड शेरसिंग राजपूत, सुदाम देशमुख यांचे सहकारी, यांचं निधन झालं आणि या निधनामुळे संपूर्ण कम्युनिस्ट परिवारामध्ये शोककळा पसरलेली आहे। सुदाम काकाचे मोजके सहकारी जिवंत आहेत, त्यापैकी कॉम्रेड शेरसिंग राजपूत हे होते। आज कम्युनिस्टांच्या या सगळ्या लढाईमध्ये कॉम्रेड शेरसिंग राजपूत यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि सुदाम काकाचा वारसा आणि सुदाम काकांच्या मार्गदर्शनात आम्ही सुद्धा काम करतो आणि म्हणून कॉम्रेड शेरसिंग राजपूत
यांना इंडिया न्यूज 21 च्या वतीने अमरावती जिल्ह्याच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद।